यस आपण पाहू शकता मातोश्री फुटी प्लस संघाचे एक करता धरता म्हटलं तरी वागो ठरणार नाही आणि आमच्या परम मित्र सुदाम पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे या संपूर्ण टीमचं या स्पर्धेमध्ये या ग्राउंडवरती सहर्ष सहर्ष स्वागत आहे उन्या खेळाकडे श्री वेताल कोपर आणि कालिकामाता खारबाव या संघांमधील लढत पहिल्या चेंडूची फेकी अनिल यांच्या माध्यमातून अप्रतिम पटका देख ना पटका ब्रँडेड जातो सीमा रेषा बाहेर चौकार अजून एक चांगला फटका खेळलेला आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे एकच धाव घेतली जाते एकापेक्षा अधिक काही नाही आहे एका धावेने आपण पाहिलं स्कोअर कार्ड 5 अंकावरती जाऊन पोहोचते मित्र म्हणेन एक चांगला स्कोअर करण्याच्या मार्गावरती पाहायला मिळते कारण वैशनच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती बिगिट चौकार पाहायला मिळाला त्यानंतर कमबॅक हा एक खूप चांगला संघ आहे कालिकामाता कालभार संघ खारभाव संघ यस कालभार स्पर्धेतून बाहेर झाले इथं मात्र आपण जर पाहिलं तर चोटी धाव घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु कुठल्या प्रकारची इथं मात्र धाव नाही आहे एक जिद्दीने क्रिकेट खेळणारा हा संघ खारभा आपल्याला पाहायला मिळतं मागील काही हंगामामध्ये या संघाने सुद्धा वर्चस्व गाठलं होतं परंतु पाहूया या मॅचमध्ये या इव्हेंटमध्ये कशाप्रकारे कामगिरी केली जाते यस मनोज पाटील साहेबांच्या माध्यमातून हॅट्रिक जो कोणी गोलंदाज साजरी करेल त्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे चालू आहे ना त्याच्यानंतर यांना जिखल या त्याच्यानंतर ठाकूरपाड आहे मग त्यातल्या जिखल त्यातले म्हणजे ही सोडून दुसरी मॅच ही पकडून दोन मॅच ही पकडून दोन किती दहा संख्या आपण पाहू शकता धापलकावरती 6 अंकावरती लागली गेली आहे ह्या वेळेस अप्रतिम चेंडू इथे आताला जातो पूर्णपणे बीट करून ठेवलेला आहे अनिल यास आपण पाहतोय की फक्त 6 धावा खर्च केले आहेत उमेशाने पहिल्याच चेंडूवरती एक मोठा फटका चौकार आला होता असं वाटलं होतं की धावपळ्या खूप मोठं होईल धावांचा डोंगर उभा राहील परंतु आपण पाहतोय धक्क्याने माणूस सुधारतोय असं म्हटलंच जात आहे आणि तो चौकाराचा धक्का मात्र कमबॅक करायला लावलं प्रत्येक पाऊल उचलून टाकायला लावलं फुकून टाकायला लावलं आणि त्यानंतर आपण पाहतोय की षटक क्रमांक समाप्त झालं पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं गडी एकी बाद झाला नाही आहे परंतु धावाही जास्त खर्च झाले नाहीत 6 धावा धापलकावरती चला टीम मीटिंग कमी करून खेळायला लवकरात लवकर सुरुवात करूया थांबाल का निघाल माता पाटीलला सांगू नको येऊ यस नवीन गोलंदाज महेंद्र येतोय या वेळेस मैदानाच्या आतमध्ये हा एक चांगला गोलंदाज आहे पाहूया आज या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी करेल उमेश यांनी खूप चांगली गोलंदाजी केली दाद द्यावी लागेल उमेश या वेळेस उडवलेला आहे आणि इथं मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण क्या बात आहे अंतिम क्षणापर्यंत नजर ठेवली गेली आणि दोन धावा कंप्लीट केल्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी चांगली झाली आपण पाहतोय आणि इथं मात्र फलंदाज होतोय बाद रनआउटच्या स्वरूपात यस इथं मात्र आपण जर पाहिलं तर होते घडते खास करून कोपर संघाच्या बाजूने विचार केला तर हॅलो
लगेज या तुम्ही याच्यानंतर सामना दिला धावा किती आहे कितना आहे रन 8 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या आत मध्ये विनायक येतोय या वेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण होते पाहायला मिळतंय एकच धाव एकापेक्षा अधिक काय नाहीये चांगला चेंडू त्या हाताला जातोय धावसंख्या स्थिर आहे पाहू शकता धावपळका वरती आपण आतापर्यंत 9 धावा महिंद्र ही गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय या ठिकाणी पाहायला गेलं तर 3 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे म्हणजे आपण पाहू शकता किती चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते पुढील चेंडू या वेळेस उलटा डिलिव्हरी इथं मात्र चेंडू गॅप मध्ये जातोय थांबणार नाही जाईल सीमा पार येईल दणदणीत चौकार या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावपळकावरती 13 या अंकावरती लागली गेली आहे विनायक आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अनिल ही जोडी अनिल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आतापर्यंत 2 चौकार पाहायला मिळाले एक खराब चेंडू आणि उत्तम फटका स्कोर कार्ड मध्ये बदल धावसंख्या 13 यस पायचीतच्या स्वरूपात फलंदाज इथं मात्र होतोय बाद LBW यस फलंदाज बाद होतोय LBW च्या स्वरूपात अनिल इथं मात्र पाहू शकता चांगला चेंडू इथेही पाहायला मिळते एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे धावांवरती रोक लागलेली आहे धावसंख्या पाहतोय आपण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धापलकावरती 14 धावा लागल्या गेल्यात एका बाजूला विचार केला तर कालिका माता खारभाव हा संघ मातब्बर संघ आहे बलाढ्य संघ आहे त्या संघासमोर तुम्हाला जास्तीचा धावा उभारणं गरजेचं आहे परंतु इथं जर विचार केला 2 षटक खूप चांगल्या पद्धतीने जातात त्यांना पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 8 धावा म्हणजे 14 धावा 2 षटकांमध्ये पलटवार करावा लागेल
या उलट जशी गोलंदाजी चालू आहे तसा अचूक टप्प्याचा अंदाज घेत कुठला गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती हे पाहण्यासारखं राहील, कारण विचार विनिमय मंथन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मला तरी वाटतं बजरंग्यांच्या खांद्यावरती जुमेदार दिली जाईल संघ नायकाच्या माध्यमातून. प्लेस खेळून काढलेला आहे स्क्वेअर लेग अंपायरच्या रिजन मध्ये चेंडू डीप मध्ये जातोय. बजरंग पुन्हा एकदा या वेळेस अप्रतिम चेंडू आताला जातोय LBW च्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद विनायक. त्यानंतर नवीन फलंदाज संदीप येतो मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज संदीप येतो मैदानाच्या आतमध्ये. पाहूया बजरंग हा एक गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. आज खूप चांगल्या लाईमध्ये पाहायला मिळते खारबा संघ. या वेळेस यॉर्करलँडचा चेंडू होता कोधून काढलेल्या चेंडूला ऑन साईडला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्या बात आहे पूर्णपणे चुरस जिद्द चिकाटी मैदानाच्या आतमध्ये सादर करतोय कालिकामाता खारबाव हा संघ. धावसंख्या पाहतोय पण 16 धावा धापलकावरती लागल्या गेल्या आहेत बजरंगाने. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च करताना पाहायला मिळते. एक गडी बाद केले महत्वपूर्वक पाहूया. या वेळेस आपण पाहतोय बरोबर मिडल स्टंपवरती चेंडू ठेवला होता पूर्णपणे जखडून ठेवलेला बांधून ठेवलेला आहे कुठल्या प्रकारची मोठी धाव करू देत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस उडवलाय अधिक उंच अधिक उंच सेफ लँडिंग इथं मात्र पाहायला मिळेल कारण दुरून खूप आहे येताना पाहायला मिळाले त्या. दोन धावा फक्त घेतल्या जात आहेत 29 अंकावरती. तिसरं षटक इथं मात्र कंप्लीट होत आहे. धावा 29 धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
मनोज का नाही यार मनोज का बरं बॉलर कोण बाबा मनोज तरी मनोज दोन अलग या विलेस फुल टॉस आणि इथं मात्र फेकून दिलं जात आहे सी मार्श बार षटकार धावसंख्या पण षटकाराच्या माध्यमातून आपण पाहू शकतो धापलका वरती 25 धावा लागल्या गेल्या 25 मनोज यांच्या पहिल्या चेंडूवरती बिगिट षटकार निश्चित असेच फटकाबाजी करावी लागेल तेव्हा कुठेतरी धावपलकावरती लागल्या जातील शेवटचा अंतिम षटक आहे आणि धावा कमी आहे धापलकावरती आगाज तर केलेला आहे अंजाम पाहूया कशा प्रकारे केला जातोय संदीप यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तयार होतोय मनोज तणदगरांनी मार्क वरती या वेळेस आपण पाहतोय की चेंडू आवीमध्ये आहे आणि झेल सुटला जातोय एक धाव कंप्लीट काय करतं पाहूया दुसरा धावीचा प्रयत्न आणि मात्र फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपात निश्चितच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो पाण्यासारखा राहील की धावसंख्या पण धापलकावरती पाहू शकता 26 धावा या वेळेसी धमाका केला जातोय अजून एकदा त्याच रिझन मध्ये मोठा फटका षटकार धावसंख्या आपण पाहू शकता 32 धावांवरती धापलक जाऊन पोहोचलं जात आहे जी कॅच सुटली गेली स्ट्राईक रोटेट झाली आपल्याकडे राखून ठेवली आणि आपण पाहिलं तर षटकार आला आणि आता कुठेतरी धावसंख्या धापलकावरती लागली गेली आहे खास करून विचार केला तर श्री वेताल कोपा संघाकडून कारण आपण पाहतोय की आजवर ज्या पण मॅच खेळल्या गेल्या या सर्व मॅचेसमध्ये चांगली फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली होती परंतु या मॅचमध्ये कुठेतरी कारभार संघ हवे होत असताना पाहायला मिळालं गोलंदाजांची चांगली कामगिरी पाहायला मिळत होती परंतु या शेवटच्या ओव्हरमध्ये खास करून दोन षटकार आपण पाहिले तर मनोज तरे यांच्या गोलंदाजीवरती लागले गेले म्हणून स्कोअर कार्ड जो आहे तो कुठेतरी फ्रेम मध्ये आता दिसायला लागलेला आहे अजून काही चेंडूंचा खेळ बाकी आहे अजून एखाद दोन मोठा फटका आला तर निश्चित जो फाईट स्कोअर हवा आहे तो मात्र पाहायला मिळेल 32 धावा धापलकावरती लागल्या गेल्यात चला खेळा लवकर सुरुवात करूया वेल बायाने घालवता चला लवकरात लवकर खेळायला आपण सुरुवात करूया पुढील चेंडू अजून एक धमाका हाही चेंडू जाईल सी बार शेबार अजून एक स्फोटक फटका सिक्सर षटकार
यस आपण पाहू शकता बॅक टू बॅक दुसरा षटकार इथं पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये आपण पाहिले आहेत तीन षटकार जरूर लागलेले आहेत, परंतु पाहूया इथं मात्र हॅट्रिक पूर्ण होते का षटकारांची ही पाण्यासारखं राहील. आपण पाहिलं तर धावसंख्या कुठेतरी कमी होती, परंतु या ओव्हर मध्ये धावा बनलेल्या आहेत. पाहूया हॅट्रिक षटकारांची सादर करतो का संदीप मनोज टनोते. राहिले सोडवलाय मिस टाइम आहे नाही तर मात्र चुकत्या झेल फलंदाज होत आहे फील. धावसंख्या स्थिर पाहू शकता दहा फलकावरती 38 या अंकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर येतोय. पाहूया कशा प्रकारे खेळ केला जाईल. 38 धावा धा फलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटकातील अंतिम चेंडूची फेकी करण्यासाठी पुन्हा एकदा मनोज तयार होतोय. किती धावा येतील या चेंडूवरती? 1 2 3 4 पंजा की षटकार? पाहूया काय घडते. पाहूया चेंडूवरती खालून खेळले जाईल की मारून खेळले जाईल. जागा बनवली होती इथं मात्र आपण पाहू शकता चेंडूने जरूर फसवेगिरी केली होती, परंतु चांगला बॅकअप. एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय चार षटकांच्या समाप्तीनंतर 39 39 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 40 धावांचं आव्हान जे या फॉर्मॅटमध्ये खूप चांगलं मानलं जातंय. तर पाहूया कारभार संघाला या 40 धावा कशा प्रकारे केल्या जातील कि या थांबवल्या जातील. यस फाईट स्कोर आहे इथं मात्र गोलंदाजाला जो प्लॅटफॉर्म हवा आहे तो मात्र निर्माण केलेला आहे.
या वेळेस ही चेंडूला खाली ठेवला जातोय, गती कमी केली जाते, पुन्हा एकदा निर्धाव जे होते सांगता एक चौकार जरूर लगावला, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनोहर कमबॅक करताना पाहायला मिळते, महिंद्रा पुन्हा एकदा सामोरे जातोय, स्ट्राइक वरती आहे। यावेळी अजून एक चांगला चेंडू, क्या बात आहे, कमबॅक केलं जातंय मनोहरांच्या माध्यमातून। ज्या पहिल्या चेंडूवरती चार धावा बनल्या त्या चार धावा धावपालकावरती आहेत, कव्हर करताना पाहायला मिळत आहेत, कारण चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले, धावपालकावरती धावा ओनली फोर। वन्स अगेन गोलंदाज, आता मात्र अंदाज घेतलेला आहे, चेंडू गॅप मध्ये दुरून क्षेत्राशी घेतोय, एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या दरम्यान फेकी ही चांगली पाहायला मिळाली, एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे। यस, कमबॅक करणं गरजेचं असतं, ज्या वेळेस तुमच्याकडे पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लागल्यानंतर कुठेतरी डोकेदुखी वाढलेली असते, परंतु झाल्या गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायची असते, येणारा प्रत्येक चेंडू माझ्यासाठी नवीन आहे आणि त्या नवीन करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये यशस्वीता प्राप्त होते। मागे काय घडलंय ते विचार करत गेलं तर मग त्याचीच पुनरावृत्ती होते, जो दिमाग में रहेगा वही मुंह में आएगा, तशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। या वेळेसी चांगला फटका आहे, मात्र चेंडू सीमा पार होतोय, आपण पाहिलं तर उमेशच्या बॅट मधून हा चौकार येतोय, कुठेतरी धावा थांबल्या होत्या आणि या चार धावेने धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचते। यस, आपण पाहिलं तर पूर्ण ओवर खूप चांगली हाताळली होती, पण शेवटचा चेंडू मात्र चौकार पाहायला मिळतोय। यस, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळीच्या माध्यमातून दमनदवरा 2024 महापर्व, या पर्वामध्ये अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं या ग्राउंडवरती आगमन होत आहे, खास करून तुम्हाला सर्वांचे लाडके कबीर मामा यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, ऑरेंज कॅप क्या बात आहे, गणेश ठाकरे, संजय ठाकरे, संतोषजी ठाकरे, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आज संध्याकाळची सोयी करा म्हणजे झालं, तर ओलिया खेळाकडे आपण पाहतोय, धावसंख्या 10 पलकापरती 9, 40 धावांचं टार्गेट आहे, पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्ची घातलेल्या आहेत, निश्चित आपल्याला जे स्कोरर लाभलेले आहेत ते स्टेट लेवलला अंडर 70 माध्यमातून खेळ करताना पाहायला मिळत आहे, खास करून आता ही स्पर्धा झाल्यानंतर काश्मीरला जाणार आहेत खेळण्यासाठी, आपल्यासाठी जी पंचगिरी आलेले आहेत, खास करून जिशान ज्यांचं नाव आहे, निश्चित क्रिकेट आपण पाहतोय की त्यांना ते बालकडू जे आहे ते लहानपणापासूनच पाहायला मिळते। इथं मात्र अप्रतिम चेंडू आताला जातोय अनिलेंच्या माध्यमातून, पहिला चेंडू निर्धाव, धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे, ती म्हणजे 9 या अंकावरती, क्या बात आहे, डॅशिंग पर्सनॅलिटी गणेश ठाकरे। या दरम्यान खराब चेंडू, उत्तम प्रहार, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार। पलकावरती एक षटकार, एक चौकार महेंद्र यांच्या बॅट मधून, या वेळेस सेफ लँडिंग होईल, 2 धावा होतील का पाण्यासारखं राहील, जगमग तर चालू आहे मैदानाच्या आत मध्ये, आणि या ठिकाणी आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत, 17 धावा धावपलकावरती। येस, आपण पाहिलं तर प्रयत्न क्षेत्ररक्षण खूप चांगला केला होता झेल घेण्याचा, परंतु इथं मात्र आपण जर पाहिलं तर झेल काही कन्वर्ट करता आली नाही आहे, 2 धावा जरूर कंप्लीट झाल्या, धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावरती 17 धावा लागल्या जातात, 40 धावांचं लक्ष आहे।
40 धावा बनण्यासाठी इथं मात्र प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जशाच तसं चालू आहे. 10 सरासरीने धावा बनवायचे आहेत. यावेळेला सोडवलाय, यस थांबणार नाही, जाईल सीमा पार, येईल दणदणीत षटकार. इथं मात्र स्वैर मारा पाहायला मिळते आणि व्हाईटचा इशारा केला जातोय. या संदेश राव या, आपलंही सरसे सरसे स्वागत आहे. अजून एक टावरिंग शॉट, खिडकी तोड, फटका, षटकार. 30 धाव संख्या धापलकावरती 30 लागली गेली आहे. अतिशय स्फोटक रीतीने फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये महेंद्र इथं मात्र पाहू शकता. प्रभाकर आहे त्या ठिकाणी, एक धाव कम्प्लीट, दुसरा धावचा प्रयत्न, त्रोल रंग यांना इथं मात्र दोन धावा कम्प्लीट करताना पाहायला मिळतात. दोन धावने धाव संख्या धाव पलकावरती आपल्याला पाहायला मिळते, 32 धावा. तर चला लगेच नाणेफेकीसाठी या. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जॉली क्लब कामत घर, प्लीज आपण यायचं आहे. निश्चितच खूप महागडा षटक हे पाहायला मिळते अनिल यांच्या माध्यमातून. 23 धावा तब्बल खर्च केल्या, 32 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. खास करून आपण जर पाहिलं तर अजूनही 8 धावांची गरज आहे. खारबाव हा विजयाच्या जवळ समीप निकट पाहायला मिळतोय. चला या दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी नाणेफेक करून घेऊया. अष्टविनायक ठाकूरपाडा प्लीज कम हियर. या पहिल्यास कार्पेटच्या सायने खेळून काढलेला आहे. एकच धाव घेतील, एकापेक्षा अधिक काय नाहीये. महेंद्रावर मया आज खूप चांगली कामगिरी करतोय. चला कामतगार संघाचा संघनायक आपण या. ठाकूरपाडा संघाचा संघनायक इथं मात्र उपस्थित आहेत, संतोष ठाकरे, तर प्लीज या. यावेळेस हलकीशी अपील केली होती, परंतु आपण पाहतोय की एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही. धावसंख्या 34 अंकावरती लागली गेली आहे. कामतगार कामतगार संघाचा संघनायक आपण या प्लीज नाणेफेकीसाठी. यस आपण पाहू शकता धापलकावरती धावा लागल्या गेल्या आहेत 35. अजूनही आपण पाहतो विजयाचं समीकरण 5 धावांचं बाकी आहे, तिसरं षटक चालू आहे आणि इथं मात्र बिगीट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळत होता. निर्धावचे होते सांगता विलास पाटील या नाणेफेकीसाठी या. यस खेळ समाप्त झालेला आहे. इथं मात्र विजय संपादन करतोय कालिका माता खारबाव हा संघ. हार्ड लक टफ लक खूप चांगली कामगिरी केली, आपण खूप चांगला खेळ दाखवला. या
सचिन भाऊ चला पटापट।